औरंगाबाद जिल्ह्यात नरवळी आणि लग्न पूजेचा प्रकार उधळला गेलाय. फुलंब्री तालुक्यात रांजणगावमध्ये 1,68,000 रुपये घेऊन गुप्तधनासाठी बालिकेची नग्न पूजा करून तिचा बळी दिला जाणार असल्याची माहिती अंधश्रद्धा निर्मूलन समितीला मिळाली होती. त्यानंतर संघटनेचे शहाजी शिंदे भोसले यांनी वडोद बाजार पोलिसांच्या मदतीनं घटनास्थळी धाव घेतली आणि हा प्रकार उधळला. या प्रकरणामध्ये इमाम पठाण, बाळू शिंदे या दोघा आरोपींचं आणखी एकाला अटक करण्यात आली आहे. पूजेचं साहित्यही पोलिसांनी जप्त केलंय. दिगंबर जाधव यांच्याकडून बाळू गणपत शिंदेंनी जवळपास 2,00,000 रुपये गुप्तधन काढून देतो म्हणून घेतलेले आहेत. आता 2,00,000 रुपये परत देऊ शकत नाही, मग अशा वेळेस कदाचित त्याचा देखील त्यांनी बळी दिला असता असे घटना घडतात. म्हणून पोलीस फुलंबरी पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक जे आहेत विजय जाधव आणि यांच्या टीममुळे आणि आम्ही अनेक कार्यकर्त्यांमुळे आज एका मुलीचा जीव वाचवण्यामध्ये आम्ही म्हणजे आम्हाला ते यश मिळालं याचा आम्हाला आनंद मिळतोय. स्वतः मी सांगतो, मी स्वतः चाट मारली त्याची. मी सर दबड नाही बोलत, मी स्वतः दबड बोलले. हा दबड बोलले त्याच्यावर. किती गुप्तधन काढून देणार होता? नाही सर, त्याच्यात काय नाही, त्याला ते फक्त तेवढं हे करून दिलेलं आहे.